Welcome D Pharmacy YouTube channel. Hello student. Today we are discuss new chapter name as Antiseptic and Disinfectant. In this chapter, first we are see who coined the term. The coined term by Paul Ehrlich is a Nobel Prize winning German scientist who also are father of chemotherapy paul ehrlich study on a various chemical substance natural plant sources paul ehrlich start his work by choosing various dyes stain and various chemical extract this chemical extract which are applied on a various type of bacteria then later it was found that certain dyes destroy the whole family of bacteria this lead to development of a certain dyes as antiseptic the polerlich are firstly take cinchona bark this bark are boil and various chemically extract their Take this chemical extract taking as a quinine and this quinine are very effectively used as a anti-malarial activity then later he select ipecacunna extract their chemical constituent and this ipecacunna is a very useful in a amoebic dysentery so the Paul Ehrlich after the Paul Ehrlich 30 years after the 30 years that period is a great advancement in the era of chemotherapy what is chemotherapy chemotherapy is a chemical substance which diagnose the disease so next thing we are see what is the antiseptic and disinfectant so in a slide we are see two definitions first we are see antiseptic are the agent that destroy or prevent the growth of microorganism when applied to the living tissue thus they prevent the sepsis what is sepsis in marathi we say are poo the antiseptic are the destroy the ऑर्गॅनिझम विच आर लिव्ह ऑन अ लिव्हिंग टिश्यू थोडक्यात सांगायचे झाले तर अँटीसेप्टिक बघा आपल्याला ज्या वेळेस हातावरती जखम होते पडल्यानंतर तर जखम झाल्यावरती त्या तिथे माय ऑर्गॅनिझमची ग्रोथ होण्यास सुरुवात होते ते त्यांची तिथे फॅमिली वाढवत चालतात तिथे ती स्टॉप करण्यासाठी ती प्रिव्हेंट करण्यासाठी तिथे आपल्याला अँटीसेप्टिक ड्रग आपण लावत असतो त्यामध्ये पोविडिन आयोडीन जेल असेल डेटॉल असेल नंतर बिटाडाईन एरोझोल असतील दिस आर द व्हेरियस इफेक्टिवली यूज इन द ट्रीटमेंट ऑफ वुंड हिलिंग सो डिसइनफेक्टन नेक्स्ट थिंग वी आर सी डिसइनफेक्टन डिसइनफेक्टन आर द एजंट दॅट किल द मायक्रो ऑर्गॅनिझम बट नॉट नेसरी स्पोर वेन यूज ऑन अ इन ॲनिमेट ऑब्जिक डिसइनफेक्टन हे असे असतात जे की इन म्हणजे नॉन लिव्हिंग ठिकाणी आपण ते यूज करतो जसं की उदाहरणार्थ आपण फरची पुसण्यासाठी पाण्यामध्ये आपण डेटॉल टाकतो डेटॉल काय करतं आपण ज्यावेळेस फरची पुसतो ती पूर्ण फरची डिसइनफेक्टन करतं म्हणजे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम करतं तसंच दोन्हीमध्ये एकच डिफरन्स आहे की अँटीसेप्टिक हे आपण लिव्हिंग टिश्यूवर यूज करतो आणि डिसइन्फेक्टंट हे नॉन लिव्हिंग टिश्यूवर यूज करतो डिसइन्फेक्टंटचं अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर ऑपरेशन थिएटर्समध्ये बघतो आपण ऑपरेशन थिएटर्समध्ये बघा सीजर्स असेल फोरसेफ असतील जेवढे पण ऑपरेशन थेटरला लागणारे जेवढे काही इन्स्ट्रुमेंट असतील ते सगळे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ऑपरेशन थिएटरमध्ये जी काही पूर्ण ॲटमॉस्फिअर असतं ते ॲटमॉस्फिअरसुद्धा फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम केलं जातं विथ डिसइन्फेक्टन केमिकल्स लाईक क्लोरॉक्झिलेनॉल फिनॉल डेटॉल हे सर्व केमिकल वगैरे आपण वापरून ते पूर्ण स्टेरिलाइज करतो नेक्स्ट थिंग वेन द वर्ड एंड विथ साइड इट मीन्स टू किल ऑर्गॅनिझम एक्झाम्पल इज बॅक्टेरियोसाइड ज्या ज्या एक्झाम्पलच्या शेवट साइड हा एक शेवटचा शब्द आलेला आहे तर साईड मीन्स किल द मायक्रोऑर्गनिझम एक्झाम्पल आपण जर का बघितलं बॅक्टेरिओसाइड्स मग बॅक्टेरिओसाइड्स काय करतात जे की होल जे मायक्रो त्यांना पूर्णपणे किल करून देतात ज्या ज्या वर्डच्या शेवटला स्टेट असेल स्टॅट असेल इट मीन्स टू प्रिवेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रिव्हेंट म्हणजे काय थांबविणे तिथली जी काय मायक्रो ग्रोथ आहे ती फक्त थांबविण्याचं काम हे बॅक्टेरियोस्टॅटिक्स Bacteriostat drug star. Next, we are seeing the classification. The classification is a uh, very important for the exam viewpoint. The learn whole classification with example. First, we are take first example is a phenol. Phenol is a very stable and cheap content. We are uh, seen various market. दिस uh, फिनॉल जे काही एक्झाम्पल आहे हे फिनॉल आपल्याला सर्व ठिकाणी भेटतं मार्केटमध्ये फिनॉलचं एक्झाम्पल तुम्ही क्लोरोक्रेझॉल हे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकतात जे काही अँटीसेप्टिक म्हणून आपण यूज करू शकतोय ते अल्कोहोल आहे अल्कोहोल लाईक इथेनॉल एक्झाम्पल आपण त्याचं घेऊ शकतो आहे फॉर द एक्झाम व्ह्यू पॉईंट आपण सर्वांनी सर्व जे काही एक्झाम्पल आहे फिनॉल अल्कोहोल आल्डीहाईड कार्बॉक्झिलिक ॲसिड नंतर हॅलोफोर्स हेवी मेटल या सर्वांचे आपल्याला एक एकच एक्झाम्पल घ्यायचे आहे एक्झामच्या व्ह्यू पॉईंटने आपल्याला पूर्णच्या पूर्ण होल क्लासिफिकेशन आपल्याला पाठ करायचं आहे हे आपल्याला चार मार्कला विचारले जातात आणि अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंटचं क्लासिफिकेशन म्हणजे जवळपास आतापासूनच्या माग मागील दोन हजार सोळापासून प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टनचं क्लासिफिकेशन विचारलेलंच आहे तर डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन हे खूप महत्त्वाचे आहे अँटीसेप्टिक अँड आं डिसइन्फेक्टंटचे सो so, तुम्ही फर्स्ट फिनॉलचं एक्झाम्पल फिनॉल बघितलं अल्कोहोलचं एक्झाम्पल इथेनॉल बघितलं अल्डिहाईडचं एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइड बघितलं कार्बॉक्झिलिक ॲसिडचं तुम्ही बेन्झेईक ॲसिड घेऊ शकतात हॅलोफोरचं क्लोरोफोर्स घेऊ शकतात हेवी मेटलचं ऑर्गॅनिक मर्टिरियल्स घेऊ शकतात त्याचंही एक्झाम्पल आहे थायोमर्झेल असं सर्वांचे तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचे शेवटला नाईन नंबर बघा मिसेलिनियस आहे त्यामध्ये टॉपिकल आणि युरिनरी अँटीसेप्टिक्स आहे जे काही युरिनरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन्स होतात ते बॅक्टेरियामुळे जे होतात ते इन्फेक्शनला किल करण्यासाठी किंवा स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम करण्यासाठी आपण नायट्रोफ्युरॅन्टॉईन वापरत असतो हे सर्व अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टनचे प्रकार आहे हे सर्व अँटीसेप्टिक अँड डिसइनफेक्टंट आपल्याला लर्न करायचे बाय हार्ट लर्न करायचे सो हे सिम्पल क्लासिफिकेशन आहे मी तुम्हाला एका प्रिवियस लेक्चरमध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहे हे सिम्पली तुम्ही बघू शकता नेक्स्ट थिंग इज अ फस्ट ड्रग वी आर सीन इन दिस चॅप्टर दिस इज ॲक्रेडिन डाईज ॲक्रेडिन डाईज हे एक मेडिसिनल एजंट आहे हे जे की आपण ट्रीटमेंट ऑफ ट्रायपनोसोमियास या एका डिसीजवरती आपण ते घेत असतो तर काय ट्रायप्नोसोमियाज तर ती एक स्लिपिंग सिकनेस आहे जे की कशामुळे होतात तर पॅरासायटिक फ्लाईज असतात जे की फ्लाईज असतात फ्लाईज म्हणजे फ्लाई फ्लाई माश्या माशांच्या लाळमध्ये जे काही पॅरासाईट असतात त्या पॅरासाईटमुळे होणारा एक डिसीज आहे त्याला की आपण स्लीपिंग सिकनेस म्हणतो तर ते होण्याचं एक प्रमाण आहे तरी ॲक्रेडिन डाईज वापरून आपण ते ट्रीटमेंटमध्ये आपण ते घेऊ शकतो नेक्स्ट थिंग इज अ प्रोफ्लॅविन त्यामधलंच एक्झाम्पल आहे काय ते प्रो फ्लॅविन जर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघितलं त्याची पॅरेंट्रल रिंग जर का बघितली ती स्ट्रक्चरी रिलेटेड टू ॲन्थ्रासिनी okay the structure related to anthracene it is an acridine derivative the acridine cation is the largely responsible for the antibacterial activity the presence of 2 amino group at a position 3 and 6 we are seeing here 3 position and 6 position we are see the amino group which are the increase the base strain

प्रॅक्टिकली इन सोल्युबल इन अ क्लोरोफॉम द प्रो फ्लायविनचे जर तुम्ही स्टॅबिलिटी अँड स्टोरेज बघितलं तर प्रत्येक ड्रगला एक त्याची स्टॅबिलिटी टिकवण्यासाठी स्पेसिफिक कंटेनर्स असतात जर तुम्ही बघितलं जे ड्रग असतात जे ड्रग लाईटमुळं त्यांच्यावरती इफेक्ट होतो लाईटमुळं त्यांची स्टॅबिलिटी खराब होते ते जे ड्रग असतात हे नेहमी अंबर कलरच्या कंटेनरमध्ये असतात सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज इट इज अ हायग्रोस्कोपिक अँड अफेक्टेड बाय लाईट हे इट स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर लाईट रेजिस्टंट म्हणजे काय जे की अंबर कलरचे कंटेनर असतात त्यात यूज करतात यूज ट्रीटमेंट ऑफ ऊंड अँड बर्न्स मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की ज्यावेळेस आपलं जखम होते त्या जखमीवरती आपण वेगवेगळ्या वे वे क्रीम्स वगैरे लावतो तो प्रो प्रो क्रीम्स आहे त्या क्रीम, क्रीम आपण त्याच्यावर लावतो ज्याचा की कंटेंट पोविडी सुद्धा असू शकतं तर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन त्याचं काय मार्केटमध्ये प्रो क्रीम आहे म्हणजे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आहे पी एफ फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन म्हणजे काय हे जे ड्रग आहे हे मार्केटमध्ये कोणत्या नावाने विकतं कोणत्या कंटेंटमध्ये विकतं क्रीम फॉर्ममध्ये विकतं की लोशन फॉर्ममध्ये विकतं का टॅबलेट फॉर्ममध्ये विकतं हे कोण आपल्याला सांगतं की फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आपल्याला सांगतात ठीक आहे तर नेक्स्ट ड्रग आपण बघूया या कॅटेगरीमधला कॉटर्नरी अमोनियम कंपाउंड त्याचा एक्झाम्पल आहे बेन्झोआल्कोनियम क्लोराइड केमिकल प्रॉपर्टी इट इज अ पेल येलो जेल ॲरोमॅटिक ऑर्डर व्हेरी बिटर इन अ टेस्ट अँड मिसिबल विथ वॉटर ही जी काही बेन्झोआल्कोनियम क्लोराइड आहे हे सुद्धा एक अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्ट एक्झाम्पल आहे तुम्ही जर का ती क्रीम बघितली याची जी क्रीम पण भेटते बेन्झॉल्गनियम क्लोराईड सोल्युशन आहे लोझ एन पण आहे अँड ऑल्सो क्रीम पण आहे तर ह्या बघितल्या क्रीम तुम्ही तर या पेल यल्लो कलरच्या असतात त्यांचा जो काही ऑर्डर आहे हा ॲरोमॅटिक आहे व्हेरी बिटर इन टेस्ट आहे ठीक आहे स्टॅबिलिटी अँड स्टोरेजेस द स्टॅबिलिटी अँड स्टोरेजेस जर का बघितलं ती इट अफेक्टेड बाय लाईट हेन्स इट स्टोअर इन अ टाईटली क्लोज लाईट रेजिस्टन्स कंटेनर जवळपास सर्वच जे स्टॅबिलिटी एन स्टोरेज जर तुम्ही बघितलं तर हेच दिसेल की सर्व अफेक्टेड बाय लाईट आहे हेन्सिट स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर हेच तुम्हाला दिसणार कारण की जे काही अँटीसेप्टी कारण की ते मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी आपण तयार केलेले आहे त्यामध्ये ऑर्गॅनिझम तयार होऊ नये त्यामध्ये जर का ॲटमॉस्फिअरमुळे आपलं समजा झाकण उघडंच राहिलं आणि मायक्रो ऑर्गॅनिझम त्यात एंटर केले त्यात मायक्रो ऑर्गॅनिझम फॅमिली तयार होऊ नये यासाठी आपण ते टायटली क्लोज हा शब्द तिथं वापरला आहे टायटली क्लोज कंटेनर असतात ते आपण वापरतो नेक्स्ट युजेस फॉर इरिगेशन ऑफ ब्लॅडर जर ब्लॅडरमध्ये जर तुम्हाला नाही का जळजळ होत असेल त्यावेळेस आपण ते वापरतो युरेथ्रा अँड वॅगिना इन्फेक्शन ऑफ अ माउथ थ्रोट ट्रीटमेंट ऑफ वुंड अँड बर्न्स म्हणजे खूप ठिकाणी आपण बेन्झो ऑल्गनियम क्लोराईडचा यूज करतो एक नंबर म्हणजे इंटेस्टाईन ब्लॅडर वॅगिना असेल डेंटल एरिया असतील ह्या सर्व ठिकाणी आपण ते वेगवेगळ्या वे फॉर्ममध्ये सोल्युशनच्या फॉर्ममध्ये असेल लोझेंजेसच्या फॉर्ममध्ये असेल क्रीमच्या फॉर्ममध्ये असेल ते आपण तिथे अप्लायड करतो आणि तिथं मायक्रोऑर्गॅनिजमला किल करतो तर मग हे सर्व काही आहे त्यांचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय बाजारामध्ये तर त्याचं बेन्झो क्लोराईड क्लोराइड सोल्युशन आहे लोझेंजेस आहे अँड क्रीमसुद्धा आहे नेक्स्ट ड्रग कॉटनरी अमोनियम कंपाऊंडच्या क्लासिफिकेशनमध्ये बघितलं तर सेट्रिमाइड सेट्रिमाइडची केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची हे बघा स्टुडंट्स तुम्हाला ज्यावेळेस बुकमध्ये जेवढे स्ट्रक्चर दिले तेवढे स्ट्रक्चर तुम्हाला लर्न करायचे आता तुम्ही म्हणशाल की जर कॉटनरी अमोनियम क्लोराइड हे बे अमोनियम कंपाऊंड आहे त्याचा बेन्झ अल्गनियम क्लोराईड आहे त्याचं स्ट्रक्चर नाही आहे सर मग त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बुकमध्ये जरी नसलं ओके तरीही ते आपल्याला एका साईटला ते काढायचं आहे मान्य आहे ते एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही पण प्रायमरी इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला कर स्ट्रक्चर ते स्ट्रक्चरसुद्धा बघणं गरजेचं आहे कारण की त्या स्ट्रक्चरवरून त्याची ॲक्टिव्हिटी ठरत असते त्यामुळं स्ट्रक्चरचा अभ्यास करणं गरजेचं आहे नेक्स्ट ड्रग इज अ सेट्रिमाइड केमिकल प्रॉपर्टी इट इज अ सिटाइल ट्रायमिथील ब्रोमाइड क्रीम व्हाईट फ्लोईंग पावडर आहे ती एक प्रकारची कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर आहे फ्रीली सोल्युबल इन वॉटर आहे सोल्युबल अल्सो इन अल्कोहोल तुम्ही ज्यावेळेस बघता की जखमेवरती डॉक्टर पावडर टाकत पावडर टाकतात ती जी पावडर असते ती सेट्रिमाइड असते ती मायक्रोऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी तत्काळ किल करते ती मारून टाकते म्हणून आपण ती यूज करतो स्टॅबिलिटी इन स्टोरेज स्टोर इन टायटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर यूज काय त्याचा ट्रीटमेंट ऑफ वुंड अँड बर्न्स जे काय ट्रीटमेंट असेल वुंड आणि बर्न्स जिथं काही भाजला आपली स्किन जर का भाजल्या गेली चटका लागल्या गेल्या तिथं आपण ती पावडर टाकतो ती सेट्रीमाईटची पावडर असते सेट्रिमाइट क्रीम ऑइंटमेंट सोल्युशन्स अँड पावडर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये आपण बघू शकतो नेक्स्ट फिनॉल फिनॉलमध्ये दोन कॅटेगरीज आहे एक लिक्विफाईड फिनॉल आहे आणि एक क्लोरॉक्झिलेनॉल आहे एक वेगवेगळ्या प्रॉपर्टी क्लोरोक्रेझॉल आहे की तीन प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे तर पहिली प्रॉपर्टी लिक्विफाईड फिनॉल म्हणजे फिनॉल ही लिक्विड फॉर्ममध्ये आहे तर ती कसं आहे त्याची केमिकल प्रॉपर्टी ती कलरलेस आहे ते जर आपण उघडं ठेवलं तर ते पिंकिश ब्ल्यू कलरमध्ये होऊन जातं जर का तुम्ही ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं तर इट मिसिबल इन ए ग्लिसरीन तुम्ही जर बघितलं इट वॉटरमध्ये मिसिबल नाही होत ते कशात मिसिबल होतं फक्त आणि फक्त ग्लिसरीनमध्ये स्टॅबिलिटी अँड स्टोरेज इट स्टोअर इन टायटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर हे सर्वांप्रमाणेच तुम्हाला सांगितलं मी हे सर्वांचा सारखाच असणार आहे कारण की स्टॅबिलिटी इन स्टोरेज ही फक्त टायटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्येच होऊ शकतं युजेस एस बॅक्टेरियो सायडल ड्रेसिंग ऑफ अ स्मॉल उन ते बॅक्टेरिया सायडल आहे सायडल म्हणजे काय किल द मॉक्रो ऑर्गॅनिझम अँड जर्मी सायडल म्हणजे जे काय जर्म्स आहेत जे की जर्मी सायडलसुद्धा आहे ड्रेसिंग ऑफ अ स्मॉल ओंड्स ड्रेसिंग म्हणजे आपण ज्यावेळेस जखम झाली जखम झाल्यावरती आपण त्याला ड्रेसिंग करतो स्मॉल ओंडच्यावरती त्या स्मॉल ओंडच्यावरती आपण फिनॉलने ती पूर्ण साफ करतो ती जखम तेच स्मॉल ओंड्सच्या ट्रीटमेंटसाठी आपण ती यूज करतो नेक्स्ट इज अ क्लोरो तर बघा क्लेरोक्ले क्लोरोक्रेझॉलचा आपलं स्ट्रक्चरसुद्धा इथे दिसत आहे केमिकल प्रॉपर्टी क्लोरो ग्रुप ॲट अ फोर्थ पोझिशन इन्क्रीज द अँटी बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी इट इज अ कलरलेस क्रिस्टल कॅरेक्टरिस्टिक ऑडोर सोल्युबल इन वॉटर अँड हॉट वॉटर इट असो इट ऑल्सो स्टीम स्टेम वोलाडाईल ज्याची काही स्टीम आहे ज्याची काही वाफ आहे ही वाफ ही वोलाटाईल असते स्टॅबिलिटी अँड स्टोरेज इट्स स्टोअर इज अ टायटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर यूज पॉवरफुल बॅक्टेरिय साईड अँड फंगी साईड याचा सर्वात मोठा यूज कशाच होतो की बॅक्टेरिय साईड किल द मायक्रोऑर्गॅनिजमसाठी होतो मार्केटमध्ये आपण क्लोरोक्रेझॉल सोल्युशन्स बघतो हे सोल्युशन्स मार्केटमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात हे सर्व क्लासिफिकेशन्स आहे नेक्स्ट आहे क्लोरॉक्झी लेनॉल केमिकल प्रॉपर्टी जर का बघितली व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विथ कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर इन्सोल्युबल इन वॉटर देन स्टॅबिलिटी सेम ॲज प्रिवियस ड्रग यूजेस नॉन इरिटंट अँटीसेप्टिक यूज फॉर कट्स वून्स ऑल्सो इट यूज ॲज अ डिसइन्फेक्टन नेक्स्ट फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन काय क्लोरोक्झिलेनॉल सोल्युशन्स नेक्स्ट ब्रँडनेम फेअर जेनॉल फेअर जेनॉल एक ब्रँड नेम आहे जे की मार्केटमध्ये आपल्याला दिसतात नेक्स्ट इज अ फॉर्मालिटी सोल्युशन फॉर्मालिटी ॲड कोणाचं एक्झाम्पल हे आलडी डेरिवेटिव्हचं तर आलडी आयड एक्झाम्पल फॉर्मालिटी सोल्युशन त्याचं केमिकल प्रॉपर्टी बघूया इट इज अ कलरलेस लिक्विड विथ कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर बर्निंग अ टेस्ट त्याची जी काही टेस्ट आहे ही बर्निंग टेस्ट आहे म्हणजे तोंडात जर ज्या वेळेस आपण घेऊ तर एकदम पणजंट तिखटसारखी त्याची टेस्ट आहे मिसिबल विथ वॉटर अँड अल्कोहोल वॉटरसोबत पण मिसिबल होतं अल्कोहोलमध्ये पण मिसिबल होतं इट इज ऑक्सिडाइज रिअली इन अ एअर रेडिली इन एअर ऑर ऑक्सिजन हे स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टन्स कंटेनर यूजेस इट इज पॉवरफुल अँटी बॅक्टेरियस सायडल अँड अँटी बॅक्टेरियल क्रॉनिक स्किन डिसिजेसमधा जास्त यूज होतो ट्रीटमेंट ऑफ क्रॉनिक स्किन डिसिजेस जसं की मी तुम्हाला व्हेरियस बघा तुम्ही ज्यावेळेस आपल्याला नाही का फंगल इन्फेक्शन होतो फंगल इन्फेक्शन झाल्यावरती आपल्या हातावरती डोक्यावरती चेहऱ्यावरती व्हाईट कलरचे चट्टे पडतात ते चट्टे कशामुळे पडतात फंगल इन्फेक्शन म ज्यावेळेस स्टमकमध्ये फंगल इन्फेक्शन होतं त्या फंगल इन्फेक्शनमुळं आपल्या चे चेहऱ्यावरती हातावरती व्हाईट कलरचे असे पॅचेस पडले दिसतात हे कशामुळे होतात फंगल इन्फेक्शन आणि या फंगल इन्फेक्शनला किल करण्यासाठी आपण जे काही ड्रग यूज करतो या डेरिवेटिव्हचे ड्रग करतो यूज आणि हे जे युग ड्रग आहे हे स्किनवरचे जे काही पॅचेस आहे व्हाईट कलरचे जे काही स्पॉट आलेले हे सर्व काढून टाकण्याचं काम हे फॉर्मालिडीट सोल्युशन्स करत असतात फॉर्माल डीट सोल्युशनचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जर का बघितलं तर फॉर्मालिडी ॲड लोशन्स आहे लोझेंजेस आहे जेल ए बरोबर टूथपेस्टमध्ये सुद्धा ते यूज होतात फॉर्मॅल ॲड म्हणजे भरपूर ठिकाणी ते यूज होतात मार्केटमध्ये त्याचं ब्रँड नेम ने आहे कॅन नेक्स्ट शेवटचा आपल्याला जे काही एक्झाम्पल बघायचे दोन सेकंड लास्ट एक्झाम्पल आहे सेट्रिमाइड केमिकल प्रॉपर्टी इट इज अ सिटाईल ट्रायमिथील ब्रोमाइड क्रीमी व्हाईट लावरिंग फ्लोईंग पावडर म्हणजे इतकी हलकी ती पाण्यावर पण तरंगते जसं की पॉन्डची पावडर असते फ्लोईंग पावडर कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल स्टॅबिलिटी अँड स्टोरेज इट स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर यूज ट्रीटमेंट ऑफ उल्ड अँड बर्न्स एवढं काही विशेष नाही आहे सेट्रिमाइड ड्रगचं बघितलं तर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जर का बघितलं तर सेट्रिमाइड क्रीम्स हे ऑइंटमेंट एंड सोल्युशन आहे सेट्रिमाइड हे खूप चीपली आपल्याला भेटतं जसं फिनॉलसारखंच आहे स्टेबल फॉर्ममध्ये सुद्धा आहे सेट्रिमाइड सेट्रिमाइडचे जे काही जेल आहे म्हणजे इथं क्रीम म्हटलो जेल म्हटलो हे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आपण यूज आहेत अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो लिव्हिंग टिश्यूवरती लावण्यासाठी आपण हे यूज करतो नेक्स्ट डे नायट्रोफ्युरॅन्टॉइन मी तुम्हाला जसं क्लासिफिकेशनमध्ये सांगितलं की इंटेस्टिनल जे काही फॅक्टेरिया असतात त्यांना किल करण्यासाठी आपण नायट्रोफ्युरॅन्टाईन यूज करतो तर त्याची केमिकल प्रॉपर्टी बघूया इट कंटेन फ्युरॅन अँड इमिडाझोलिन झोलिडिन टू फोर डायऑन हेट्रोसायकल जसं स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चरल नेम आहे त्याच्यामध्ये टॅबिलिटी अँड स्टोरेज इट्स स्टोर इन टाइटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर नंतर त्याची केमिकल प्रॉपर्टी जर बघितली तर इट इज येल्लो क्रिस्टल लाईम पावडर ऑर्डरलेस बिटरीन टेस्ट स्लाईटली सोल्युबल इन अ वॉटर युजेस अँटीबॅक्टेरियल हे एक अँटीबॅक्टेरियल म्हणून यूज करतो आपण फार्मास्युटिकल फॉर्म फॉर्म्युलेशन जर त्याचे बघितलं नायट्रोफ्युरेंटॉइन सस्पेन्शन कॅप्सूल आणि टॅबलेट हे आपण यूज करतो इंटेस्टिनल इन्फेक्शनसाठी आपण नायट्रोफ्युरॅन्टॉईन यूज करतो हे नेहमी लक्षात ठेवा एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं की विच आर ड्रग यूज फॉर द इंटेस्टिनल इन्फेक्शन किंवा इंटेस्टिनल फंगल इन्फेक्शन तर मग तुम्हाला त्या ड्रगचं नाव नायट्रोफ्युरॅन्टॉइन हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे त्याचं नेम आहे फ्युराडॅन्टिन आणि युरॅनॅशन युरिनेशन युरॅनेशन हे दोन ब्रँडनेमे युरेनेशन अँड फिरेडेंटिन्स तर हे सगळं ऑल अबाउट अँटीसेप्टिक अँटीसिन्फेक्टन तुम्ही जर का बघितलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये पॉइंट्स आहेत तुम्ही ते लिहून घेऊ शकतात एक नंबर म्हणजे तुम्ही डेफिनेशन्स त्याची लर्न करायची नंतर क्लासिफिकेशन तुम्हाला त्याचं लर्न करायचं आहे नेक्स्ट थिंग तुम्हाला क्लासिफिकेशन लर्न तर करायचंच आहे पण जर तुम्ही एक्झाम्पल्स बघितले तर ते काही काही एक्झाम्पल तर क्लासिफिकेशनमध्ये पण नाही आहे तुम्ही म्हणचाल पण ते एक्झाम्पलसुद्धा आपल्याला लर्न करायचे कारण की एक्झाममध्ये तुम्हाला हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाणार आहेत तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की राईट अ डेफिनेशन ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टन विथ सुटेबल एक्झाम्पल मग त्यावेळेस तुम्ही जे काही एक्झाम्पल देशाने ते एक्झाम्पल हे असणार आहे तुम्ही ते एक्झाम्पल आयदर प्रो फ्लायविन देऊ शकतात कॉटनरी अमोनियम कंपाऊंड देऊ शकतात फिनॉल देऊ शकतात फॉर्मालिटी ऐड सोल्युशन देऊ शकतात कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला त्यावेळेस द्यायचं आहे हा क्वेश्चन चार मार्काला विचारला जाणार आहे तुम्हाला एक्झाममध्ये असंही विचारू शकतात की राईट अ डेफिनेशन ऑफ अ अँटीबायोटिक विथ एक्झाम्पल ऑ अँटीसेप्टिक प्रो म्हणजे तुम्हाला दोन चाप्टरचा मिळून एक प्रश्नसुद्धा येऊ शकतो आहे की अँटीबायोटिकची डेफिनेशन लिहा आणि त्याच्या खाली अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंटचं प्रो यूज करू शक प्रो माहिती लिहा म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असे वेगवेगळ्या टाईपचे मिक्सअप क्वेश्चन येत असतात पण तुम्हाला माहीत पाहिजे प्रो हे एक्झाम्पल कोणाचं आहे अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंटचं आहे नंतर सर्व जे काय तुम्ही बघितले कॉटन आणि अमोनियम क्लो कंपाऊंड असेल त्याचं बेन्झो अल्कोनियम क्लोराईड आहे हे कोणाचं एक्झाम्पल आहे तर अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंटचं एक्झाम्पल आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तुम्हाला uh, हे म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे या गोष्टी तुम्हाला असं एक येऊ शकतो की डिफाईन सल्फा ड्रग अँड राईट नोट ऑन फिनॉल सोल्युशन मग त्यावेळेस तुम्हाला सल्फा ड्रग हा एक नवीन चाप्टर आहे या सल्फा ड्रगची थोडीशी माहिती तुम्हाला तिथे लिहायची नंतर तुम्हाला फिनॉल ह्या फिनॉल ड्रगचं सर्व तिन्ही पॉईंट लिक्विड फिनॉल क्लोरो असेल क्लोरॉक्झिलेनॉल असेल बरोबर हे तिन्ही पॉईंट तुम्हाला त्यात डिस्कस करायचे हा क्वेश्चन तुम्हाला चार मार्क्सला विचारला जाऊ शकतो आणि हा जो काही फोर मार्क्सचा क्वेश्चन आहे हा कमीत कमी तुम्हाला जवळपास थ्री टू फोर पेजेस लिहावं लागेल तरच तुम्हाला सफिशियंट मार्क भेटतील सो so, हा एक सिम्पल चॅप्टर आपण बघितला या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या डेफिनेशन क्लासिफिकेशन आणि एक्झाम्पल विथ स्ट्रक्चर हे सर्व लर्न करायचे आणि आय होप तुम्ही हे सर्व लर्न करशाल आणि तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल अशी मी इच्छा भागतो कोणाला काही क्युअरीज असतील ते मला पर्सनली व्हॉट्सअपवरती क्वेश्चन टाकू शकतात ठीक आहे थँक यू